रेमडेसिवीर इंजेक्शनचं अपडेट ठेवलंच पाहिजे, अन्यथा संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पी शिवशंकर यांनी दिला आहे। सोलापूर शहरामध्ये सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, त्यासाठी राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी राखीव इंजेक्शन देण्यात आले आहेत। हे राखीव इंजेक्शन्स ग्रामीण आणि शहरातील हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटच्या संख्येनुसार वाटप करण्यात येणार आहेत। काही हॉस्पिटल रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी महापालिकेला ते इंजेक्शन कोणाला आणि कधी दिले याची सविस्तर माहिती देत नाहीत। रविवारी एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्या ठिकाणी जुन्या पेशंटच्या नावाने ही नोंद दाखवून नवीन इंजेक्शन घेतला आहे। ही बाब प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आली आहे, त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा या हॉस्पिटलने गैरवापर केल्यामुळे या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। याविषयी अधिक माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। शहरातील खाजगी हॉस्पिटल यांना FDA माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत आहे। कुठल्याही हॉस्पिटलने हे इंजेक्शन कुठल्या पेशंटला कधी दिलं याची नोंद ठेवणं गरजेचं आहे, त्यासाठी महापालिकेच्या ऑडिट विभागाला आदेश देण्यात आले आहेत। हॉस्पिटलमधील पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत आहे का नाही याची तपासणी या ऑडिटमध्ये करण्यात येणार आहे। तरी शहरातील सर्व कोविड हॉस्पिटल यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जे रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जातात ते इंजेक्शन कोणत्या पेशंटला दिले आणि कधी दिले याची नोंद ठेवावी, तसंच महापालिकेच्या साईटवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच दुसरं इंजेक्शन दिलं जाईल। या नियमांचं पालन न केल्यास त्यांना त्या दिवशीचं इंजेक्शन वजा करून देण्यात येतं। तरी सोलापूर शहरातील सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, तसा आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आवाहन करत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी कारवाईचा इशारा दिला आहे। शहरामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, त्यासाठी राज्य शासनाने जो डिस्ट्रिक्टला कोटा दिलेले तो परत कोटा आम्ही रुरलच्या आणि अर्बनच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटच्या प्रमाणे आम्ही वाटप करत आहे। मागच्या 10 दिवसपासून हे प्रोसेस सुरू आहे। मग काही हॉस्पिटलनी रेमडेसिवीर घेतल्यानंतर कोणता पेशंटला तो दिला तो व्यवस्थित माहिती देत नाही। मग आणि त्याच एक हॉस्पिटलला आम्ही चेकिंग केलं, त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित जुना पेशंटच्या नावावर दाखवून तो नवीन रेमडेसिवीर कुठे दिलेले तो सापडत नाही म्हणून आमच्या चौकशीमध्ये प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आला। त्यांच्या विरुद्ध पण आम्ही गुन्हा दाखल करत आहे, मिस अप्रोप्रिएशन केला म्हणून। मग सर्व आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्यांना आम्ही रेमडेसिवीर या FDA माध्यमातून देत आहे आणि त्यांनी व्यवस्थित तो रिकॉर्डिंग ठेवला पाहिजे, कोणत्या पेशंटला दिलेले कधी दिलेले आणि त्याप्रमाणे आमच्या ऑडिटरला पण आम्ही तिकडे ऑर्डर करणार आहे तो व्यवस्थित रेमडेसिवीर त्या संबंधित पेशंटला देत आहे का नाही। म्हणून सर्व हे कोविड हॉस्पिटलला माझ्या विनंती आहे, आपण आपल्या आमच्याकडून FDA माध्यमातून जो तुम्हाला रेमडेसिवीर दिलेले तो तुमच्या कोणत्या पेशंटला दिला कधी दिलेले तो आमच्या ऑनलाईनच्या सिस्टममध्ये आपण व्यवस्थित अपडेट करावा, त्यानंतरच तुम्हाला रेमडेसिवीर मिळणार। अपडेट नाही केले तर तो तुमच्याकडे शिल्लक आहे म्हणून मायनस करून आम्ही पुढच्या आदेशामध्ये बदल करतो। म्हणून सर्व हॉस्पिटलला असा प्रकारचा गैरव्यवहार करू नका, आपण या संकट काळामध्ये व्यवस्थित पेशंटला हे वापरून जपून वापरा असा आमचा विनंती।